रेकॉर्डिंग सुरू झालंय, आवाज येतोय मला आता क्लियर? हो चार वेगवेगळे प्रॅक्टिकल्स घेतले आपण. जे पहिले प्रॅक्टिकल घेतलं ते लिटरेचर रिव्ह्यू वरती घेतलं होतं, दुसरं घेतलं होतं ते रिसर्च डिझाईन वरती, जसं मेथोडॉलॉजी वरती, त्यानंतर मेथड ऑफ डेटा कलेक्शन, सॅम्पलिंग, आणि आजचं जे प्रॅक्टिकल आपण घेणार आहोत ते प्रॅक्टिकल आहे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डेटा अनालिसिस. या संदर्भातलं हा प्रॅक्टिकल आहे, अत्यंत छोटं आणि सोपं प्रॅक्टिकल आपण आजच्या या प्रॅक्टिकल सेशनमध्ये घेणार आहोत. तर या प्रॅक्टिकलमध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला थोडंसं सांगतो. नेहमीप्रमाणे आपला जो फॉर्मॅट आहे तोच आपला फॉर्मॅट आज सुद्धा, म्हणजे आजच्या प्रॅक्टिकलसाठी सुद्धा असणार आहे. आणि या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून रिसर्चमध्ये जे आपण टूल्स अँड टेक्निक्स वापरतो डेटा अनालिसिससाठी, त्याच्यामध्ये साधारणपणे आपण दोन प्रकारचे टूल्स अँड टेक्निक्स वापरत असतो. जो पहिला प्रकार आहे तो आपण त्याला म्हणतो गणितीय पद्धती, मॅथमॅटिकल टूल्स वापरतो. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे स्टॅटिस्टिकल टूल्स, ज्याला आपण मराठीमध्ये सांख्यिकीय तंत्रे किंवा साधने म्हणतो. दोन्हीचा आपल्याला इथे आवर्जून उल्लेख करायचा आहे. तर मी हे प्रॅक्टिकल करत असताना जे आपण सांख्यिकीय टूल्स वापरणार आहोत त्या सर्व सांख्यिकीय साधनाचा तुम्हाला इथं उल्लेख करायचा आहे. या सांख्यिकीय साधनाची माहिती तुम्हाला कलेक्ट करायची आहे, आणि जी काही तुम्ही माहिती कलेक्ट कराल त्या माहितीचं तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन द्यावायचं आहे, आणि कोणती टेस्ट किंवा कोणतं साधन कधी वापरलं जाऊ शकतं याची ब्रीफ मध्ये माहिती साधारणपणे तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये द्यावायची आहे. आणि या प्रॅक्टिकलचं जर तुम्ही म्हणाल की साईज किती असेल, पेजेस ऑफ नंबर ऑफ पेजेस किती आकर्षित आहे, साधारणपणे 5 ते 7 पेजेस तुम्हाला या प्रॅक्टिकल संदर्भात लिहायचे आहेत. आणि ठरवून दिलेल्या लिंकवरती किंवा ठरवून दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला हे प्रॅक्टिकल जमा करावायचं आहे. उद्याचं जे प्रॅक्टिकल तुम्ही जमा करणार आहात ते साधारणपणे 12 वाजेपर्यंत तुम्हाला जमा करावायचं आहे. बरोबर 12 वाजता मी फायनल एक्झामिनेशनची लिंक तुम्हाला शेअर करेन, आणि ती लिंक फक्त 1 तासासाठीच ओपन असेल. त्या लिंकमध्ये साधारणपणे 50 प्रश्न असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तुमची जी परीक्षा असेल ती 50 मार्काची असेल, 50 च्या 50 प्रश्न कंपल्सरी असतील. तर जास्त वेळ नाही घालवता आपण हे प्रॅक्टिकल बघूयात. विथ युअर काइंड परमिशन आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन. Is my screen visible? Screen visible आहे का? Screen visible आहे का? हो. ओके ओके. तर आपण मेथडचा डेटा कलेक्शन पाहिलेलं आहे बरोबर. आता टेक्निक ऑफ अनालिसिस मधलं आपलं हे प्रॅक्टिकल आहे. तर याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय करावायचं आहे ते मी सांगतो, आणि त्यानंतर मग आपलं हे प्रॅक्टिकल सेशन कम्प्लीट होईल. ओके. डेटा अनालिसिस इन प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रॅक्टिकल करायचे ते सांगतो. तुमचं प्रॅक्टिकल नाव आहे, तुमच्या प्रॅक्टिकलचं आहे टूल्स अँड नाव आहे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डेटा अनालिसिस. प्रॅक्टिकलचं नाव असेल टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डेटा अनालिसिस. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन लिहा की नेमकं कशासाठी आपण प्रॅक्टिकलसाठीचं डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन करतो. त्याचं मिनिंग अँड डेफिनेशन लिहा साधारणपणे 1/2 पेज. त्यानंतर डेटा अनालिसिसचे पर्पजेस लिहा, काय पर्पजेस आहेत, उद्देश काय ते लिहा. त्यानंतर स्टेप्स आहेत, वेन वी गो फॉर डेटा अनालिसिस देर आर सर्टन स्टेप्स वी नीड टू फॉलो, टू मेन्शन दोज स्टेप्स ऑल्सो 1 by 1. त्या स्टेप्स तुम्ही एकाखाली एक लिहित जा. त्या स्लाईडमध्ये मी स्टेप्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत. यू कॅन फॉलो द सेम थिंग्स विच आय हॅव शोन हिअर. दोन प्रकारचे अनालिसिस आपण करत असतो. त्यातलं पहिला जो प्रकार आहे तो आहे डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, आणि सेकंड जे आहे ते इन्फरेन्शियल अनालिसिस. या दोन्हीचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं. डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस म्हणजे काय आणि इन्फरेन्शियल अनालिसिस म्हणजे काय, एक्सप्लेन दिस टू कॉन्सेप्ट इन अ प्रिसाईज मॅनर 1 by 1. दोन्ही कॉन्सेप्ट एकदा तुम्ही एक्सप्लेन करून झाल्या हे व्यवस्थित तुम्ही लिहा. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस म्हणजे काय ह्याची माहिती तुम्ही सविस्तर लिहा, साधारणपणे 1/2 पेज याची माहिती लिहिणं अपेक्षित आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस झाल्यानंतर यू गो फॉर
इन्फरन्शियल अनालिसिस पण त्याच्या अगोदर डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिसची कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगा किंवा त्याची व्याख्या लिहा, त्याचे मिनिंग लिहा. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस क्लासिफिकेशन कसं करतो आपण या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. इथं जी मी तुम्हाला स्लाईड दाखवतो त्या स्लाईड सर्वच्या सर्व तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आणि आवश्यक अशा स्लाईड आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस ही सर्व माहिती तुम्ही अशाच पद्धतीने लिहू शकता, याच्यामध्ये काहीही बदल नाही केला तरी चालेल, पण अशा प्रकारची माहिती तिथे मी लिहा आणि हे प्रॅक्टिकल जमा करा. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस मधलं हा थर्ड पार्ट आहे मेजरमेंट ऑफ व्हेरिएबिलिटी. या ज्या स्लाइड्स मी तुम्हाला दाखवतो या स्लाइड्स तुम्ही असेच्या असं तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये लिहू शकता, कुठलीही अडचण नाही. त्यानंतर त्यानंतर एकच मिनिट ओके. त्यानंतर टू कॉमनली युज्ड मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी हे सुद्धा तुम्ही असंच लिहू शकता, जर कुठली अडचण तुम्हाला येणार नाही. क्लासिफिकेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात, बायव्हेरियट डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स हेही तुम्ही देऊ शकता. आणि त्यानंतर आपण सेकंड टाईपला जातोय, ऑलरेडी आपण पहिला जो टाईप पाहिला तो होता डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. नाऊ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द सेकंड वन, दॅट इज इन्फरेन्शियल अनालिसिस. इन्फरेन्शियल अनालिसिस म्हणजे काय ह्याची सुद्धा माहिती आपण इथं घेणार आहोत. तर इन्फरेन्शियल अनालिसिसची माहिती तुम्हाला इथं अवश्य लिहायची आहे. इन्फरेन्शियल अनालिसिस म्हणजे काय, तिथं आपण स्पष्टीकरण लिहितो. इन्फरेन्सेस म्हणजे काय, स्पष्टीकरण. एखादा टेबल ज्यावेळेस जनरेट होतो किंवा एखादा टेबल ज्यावेळेस आपण तयार करतो त्या टेबलचं खाली आपण स्पष्टीकरण लिहितो. जे काही स्पष्टीकरण आपण लिहित असतो त्याला आपण काय म्हणतो, इन्फरन्शियल अनालिसिस. ज्यावेळेस एखादी आपण सांख्यिकीय तंत्राचा किंवा सांख्यिकीय मेथडचा वापर करून आपण एखादी गोष्ट लिहितो, स्पष्ट करतो, ग्राफ काढतो आणि त्या ग्राफचं स्पष्टीकरण किंवा त्या ग्राफच्या आधारे आपण काहीतरी निष्कर्ष मांडत असतो, त्या निष्कर्षला आपण काय म्हणतो, इन्फरन्सेस. त्याच्या आधारावरती, त्या इन्फरन्सेसच्या आधारावरती जे काय आपण अनालिसिस करतो त्या अनालिसिसला आपण काय म्हणतो, इन्फरन्शियल अनालिसिस. लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये तुम्हाला इन्फरन्सेस अनालिसिस म्हणजे काय याची बेसिक माहिती किंवा इंट्रोडक्शन वगैरे लिहा. इन्फरन्सेस अनालिसिसमध्ये लेवल्स ऑफ सिग्निफिकन्स असतात, याची सुद्धा माहिती तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. त्यानंतर इथे लेवल्स ऑफ अनालिसिस नंतर ही माहिती मी जे स्लाईडच्या माध्यमातून दाखवतोय साधारणपणे वेगवेगळ्या टेस्ट वापरतो आपण, जसं की टी टेस्ट, काय स्क्वेअर टेस्ट, अनोवा, मॅनोवा, एफ टेस्ट, झेड टेस्ट, या माहितीची या टेस्टची माहिती घ्या. साधारणपणे मी ह्या टेस्ट पुन्हा एकदा रिपीट करतो ज्यावेळेस आपण कम्प्लीट करू. ओके, तर या इन्फरन्शियल अनालिसिसमध्ये तुम्हाला साधारणपणे या प्रकारच्या टेस्ट एक्सप्लेन करावायच्या आहेत. कोणत्या आहेत त्या टेस्ट, तर पहिली लिहून घ्या. पहिली टेस्ट असणार आहे टी टेस्ट, दुसरी टेस्ट असणार आहे एफ टेस्ट, तिसरी असणार आहे झेड टेस्ट, त्यानंतर आहे काय स्क्वेअर, सी एच आय डॅश स्क्वेअर, एस क्यू यू ए आर ई स्क्वेअर, काय स्क्वेअर टेस्ट, त्यानंतर अनोवा, ए डबल एन ओ व्ही ए, त्यानंतर मॅनोवा, एम डबल एन ओ व्ही ए. अशा प्रकारच्या ह्या पाच पद्धतीबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. कुठली, टी टेस्ट, एफ टेस्ट, झेड टेस्ट, अनोवा आणि मॅनोवा, या सर्व गोष्टींची माहिती वन बाय वन लिहायची आहे. तर हे असणार आहे तुमचं प्रॅक्टिकल नंबर लास्ट, आणि या टेस्ट याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल कम्प्लीट करावायचं आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये नेमकं काय करावायचं आहे. तर या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला आपण म्हणतो हे जे प्रॅक्टिकल तुम्ही करणार आहात, टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डेटा अनालिसिसवरती करणार आहात. आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस हे प्रॅक्टिकल सुरू कराल, आपल्या ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव, पी आर एन नंबर, प्रॅक्टिकलचं नाव, त्यानंतर डेट, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, हे सर्व माहिती लिहा. त्यानंतर टायटल पुन्हा एकदा लिहा, टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डेटा अनालिसिस, आणि ह्याचं डेटा अनालिसिस अँड प्रेझेंटेशनचं इंट्रोडक्शन लिहा, व्याख्या लिहा, त्यानंतर त्याचं पर्पजेस लिहा, त्यानंतर स्टेप्स लिहा, त्यानंतर प्रकार. पहिला जो प्रकार आहे तो डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिसची माहिती लिहा. डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस संदर्भात या सर्व स्लाइड्स तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. हे आहे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. हे पाचवीला आपल्याला दुसरा प्रकार सुरू करायचा आहे. याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस नंतरचा, तो आहे इन्फरन्शियल अनालिसिस. ह्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी एक्सप्लेन कराव्या आहेत. इन्फरन्शियलमध्ये तुम्ही अगोदर बेसिक लिहा, इंट्रोडक्शन लिहा, आणि त्यानंतर लेवल्स ऑफ सिग्निफिकन्स लिहा. आणि लेवल्स ऑफ सिग्निफिकन्स लिहून झाल्यानंतर ज्या काही टेस्ट आपण वापरत असतो स्टॅटिस्टिकल टूलचा वापर करून,
basically p test, f chart, f test, z test, chi-square test, ANOVA, MANOVA, या सर्व गोष्टी वन बाय वन एक्सप्लेन करत राहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे प्रॅक्टिकल करावायचं आहे आणि या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून तुमचं हे शेवटचं प्रॅक्टिकल सबमिट होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सर्व लिहून झाल्यानंतर तुमच्या भाषेमध्ये तुमचं कन्क्लुजन लिहा आणि हे शेवटचं प्रॅक्टिकल जमा करा. तर हे होतं शेवटचं प्रॅक्टिकल. मी शेअरिंग स्टॉप करतोय आणि पुन्हा एकदा परत येतोय आपल्या होमस्क्रीनला. तर अशा प्रकारचं हे तुमचं शेवटचं प्रॅक्टिकल आहे आणि या शेवटच्या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रॅक्टिकल जमा करावायचं आहे. उद्या तुमची ठीक 12 वाजता तुमची फायनल एक्झामिनेशन असेल. मी तुमच्या ग्रुपवरती प्रॅक्टिस एमसीक्यूचे व्हिडिओ शेअर केले होते, पुन्हा एकदा शेअर करतो. ते सर्व व्हिडिओ बघत राहा, चांगला अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मला वाटतं की कोणालाही कमी मार्क्स पडणार नाही, सर्वांना जास्त सीएस मार्क्स पडतील, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील असे आपण अपेक्षा ठेवूयात. आणि सगळ्याचा कोर्स कम्प्लीट होईल अशी माझी अपेक्षा आहे. सर्वांनी परीक्षा द्या, घाबरू नका, अत्यंत सोपी अशी परीक्षा असणार आहे. जर तुम्ही हे व्हिडिओज पाहिले असतील तर मला नाही वाटत की तुम्हाला 50 पैकी 50 मार्क्स पडायला अडचण येतील. नसतील पाहिले, अजूनही वेळ गेलेला नाही, ते सर्व व्हिडिओज एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा व्यवस्थित बघा आणि उद्याच्या परीक्षेसाठी तयार राहा. कोणाच्या काही अडचणी आहेत का? कोणाच्या काही अडचणी आहेत का? पूजा, नाही सर. थांबायचं का आपण? हो ओके, आपण थांबूयात. भेटूयात उद्याच्या परीक्षेसाठी. बरोबर 12 वाजता आपली परीक्षा असणार आहे. बी देअर फॉर द एक्झामिनेशन. आणि व्हिडिओज पुन्हा एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही परीक्षेसाठी अडचण येणार नाही. थँक्यू.